स्वागत साधक रीत जाचो के ठळक घडामोडी। ठाणे पूर्व कोपरी परिसरातील कष्टकरी महिलांचे दागिने घेऊन सराफाने केला पोबारा। ठाण्याच्या हजुरी परिसरात ठाणे महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणास केली सुरुवात। सर्वधर्मीय स्मशानभूमीसाठी घोडबंद रोड येथील जमीन मालकांनी ठाणे महानगरपालिकेला जागा केली हस्तांतरण। कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत अखिल भारतीय कोळी समाज विविध समाज बांधवांना घेऊन उतरणार रस्त्यावर। ठाणे महानगरपालिकेचे भाडे थकविणाऱ्या वसंत विहार येथील 15 गाळ्यांना महानगरपालिकेने लावले सील। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ठाण्यात 5 दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन। सोन्याचे दागिने कमी व्याज दरात गहाण ठेवण्याचे आम्ही दाखवून ठाणे पूर्व कोपरी येथील गरीब महिलांना सुमारे 40 लाखांचा खंडा घालून एक सराफ फरार झाल्याने महिला हवालदिल झाल्यात। ठाणे पूर्व येथील KL कॉलोनी गांधीनगर येथील चिरागनगर ज्वेलर्सचा मालक जगदीश प्रजापती आणि मधुराम ज्वेलर्सचे मालक टिपू उर्फ कुमचा बोरा असे फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या सोनाऱ्यांची नावे आहेत। KL कॉलोनी गांधीनगर येथील एका 35 वर्षीय महिलेने कोपरी पोलीस ठाण्यात 2 सराफांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। 20 ऑक्टोबर 2014 पासून या ज्वेलर्सकडे 21 महिलांनी सराफाकडे सुमारे 40,41,425 रुपये किमतीचे 1.5 किलो वजनाचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते। त्यापैकी फिर्यादी महिलेने 286 ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते, तर एका महिलेने 64,000 रुपये सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दिले होते। मागील अनेक दिवसांपासून या महिला गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने परत मिळवण्यासाठी चिराग ज्वेलर्सकडे हेलपाटे मारत होत्या, परंतु दागिने घाटकोपर येथील ज्वेलर्सकडे ठेवले असल्याचे सांगून हा सराफ त्यांना हुलकावणी देत होता। काही महिन्यापूर्वी त्याने गांधीनगर येथील दुकानाला टाळे ठोकल्याने महिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, परंतु अनेक वर्षापासून सोनार धंदा करत असल्याने या महिलांनी त्याच्यावर विश्वास टाकला होता। मागील 2 महिन्यापासून मात्र तो फरार झाल्याने महिलांच्या पायाखालची वाळू सरकली। त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणूक करणाऱ्या सराफांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आणि महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो, तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाण्याच्या हजुरी परिसरात ठाणे महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणास सुरुवात केली आहे। मागील काही महिने बंद झालेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई काल पुन्हा एकदा सुरू झाली। त्यानुसार हजुरी येथील 35 बांधकामांवर तर हरदास नगर येथील एका बेकरीचे बांधकाम पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तोडली। सुरुवातीला या कारवाईला रहिवाशांनी विरोध केला, परंतु पालिकेने पोलीस बळाचा वापर करून ही कारवाई केली। याशिवाय विद्यापीठ उपकेंद्र रस्ता, वेदांत हॉस्पिटल, आनंदनगर आणि वागळमध्ये रस्ता क्रमांक 16 आणि 22 तसे ITI कडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या बांधकामांचे सर्वेक्षण महापालिकेने केले असून ती मंगळवारी तोडली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली। या कामामुळे शहरातील मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी अंतर्गत पर्यायी रस्ते उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यासही मदत होणार आहे। द्रुतगती महामार्गावरील चिरागनगर येथील सेवा रस्ता आणि पोखरण रोड क्रमांक 2 असे हरदासनगर येथील रुंदीकरणामुळे जोडले जाणार आहेत। अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने पर्यायी जोड मार्ग उपलब्ध होईल, त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केलाय। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता।
काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का. पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ऍप. स्मशानभूमीसाठी घोडबंदर येथील जागा मालकांनी ठाणे महानगरपालिकेला जागा हस्तांतरण केली आहे. ठाणे महापालिकेने सर्व धर्मियांसाठी एकच स्मशानभूमी उभारण्याचा प्रस्ताव मागील वर्षी मंजूर केल्यानंतर वेगवेगळ्या मार्गांनी या प्रस्तावाला विरोध करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी वर्षभरानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून काल 37,000 चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन महापालिकेला सुपूर्द केली. महासभेत मंजूर झालेल्या या प्रस्तावाविरोधात आमदार सरनाईक कुटुंबियांनी लक्षवेधी मांडली होती, परंतु त्यावर चर्चा झाली नाही. केवळ त्यांच्या कंपनीचा विकास प्रकल्प तेथे असल्याने ते या प्रस्तावाला विरोध करत असल्याची चर्चा महासभेत दाबली होती, परंतु या स्मशानभूमीला आमचा विरोध नव्हताच अशी भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्ट केली होती. आता तर जमीन महापालिकेच्या हवाली केली आहे. ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानभूमीकरिता जागा नसल्याचा मुद्दा अनेकदा स्थायी समिती आणि महासभेत दाबला होता. घोडबंदर भाईंदर पाडा येथील सेक्टर क्रमांक 6 मधील 37,000 चौरस मीटरच्या जमिनीवर सर्व धर्मियांकरिता स्मशानभूमी उभारण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार लेआउट तयार करण्याचा आणि कम्युनिटीनुसार क्षेत्रफळ निश्चित करण्याचा प्रस्ताव मागील वर्षीच्या मार्च महिन्याचा असल्याने त्या प्रस्तावाविरोधात पूर्वी सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली होती, परंतु त्यावर चर्चा झाली नसली तरी देखील हा विरोधाचा मुद्दा चांगलाच दाजला. महासभेत आपल्या या स्मशानभूमीला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी आपला विरोध मागे घेतल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती, परंतु असे असले तरी देखील या स्मशानभूमीच्या विरोधात मूळ जमीन मालकाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. घोडबंदर परिसरात स्मशानभूमी दफनभूमी व कब्रस्थानसाठी जागा अपुरी पडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींमुळे आमदार सरनाईक यांनी जागा मालकांसोबत चर्चा केल्यानंतर ही याचिका मागे घेण्यात आली. त्यामुळे आरक्षण विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व कागदपत्रांची पूर्तता करून काल या जागेचा सातबारा उतारा महापालिकेच्या नावे करण्यात आला आहे. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत अखिल भारतीय कोळी समाज विविध समाज बांधवांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहे. अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखेच्या वतीने अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष व माजी आमदार श्री कांती कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा कोळी समाज सभागृहात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महाराष्ट्रातून संघटनेचे पदाधिकारी व संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या 6 जुलै 2017 निकालाने जातीचा दाखला अवैध झाल्यामुळे सन 1995 आधीच्या व नंतरच्या शासनाच्या नोकरीत असलेल्या समाजाच्या कर्मचारी वर्गाची होणारी कपात थांबविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली व तसा ठरावही पारित करण्यात आला. यामध्ये कायदा क्रमांक 23/2001 मधील कलम 2 मध्ये खोटे जात प्रमाणपत्र म्हणजे काय याची व्याख्या देण्यात आलेली नाही, ती देण्यात यावी. वैधता प्रमाणपत्राची व्याख्या देण्यात यावी आदी इतर विषयांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात आला. तसेच या संबंधी संघटनेने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मध्य प्रदेशाच्या धर्तीवर आरक्षणाचा मुद्दा लागू करावा याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नोकऱ्यांबाबत संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अखिल भारतीय कोळी समाजातील विविध जातींना देण्यात येणारी आरक्षणाचा मुद्दा
प्रलंबित असून याबाबत अखिल भारतीय कोळी समाज विविध समाज बांधवांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहे. यावेळी परेश कोळी, श्री गुरव सर, सिद्धार्थ कोळी, पुष्पाताई मडवी, श्री वसंत कपासे, आरे कोळी, वसंत बुद्धवाघ, व्यंकट बुद्धिराज, संजय शिरसाट सह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक होती, काय निर्णय झालेले? निर्णय अजून टिकले तर ते लास्टला करणार आहे. पहिला मी इथे सांगतो आहे की आज आमच्या कोळी समाजावरती जमण्या बनण्याचा प्रश्न या सरकारने उद्भवलेला आहे. आज जेव्हा ते सरकारमध्ये नव्हते, जेव्हा माननीय मुख्यमंत्री जेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते त्या टायमाला सोमय्या कॉलेजला त्यांची आम्ही मीटिंग घेतलेली होती, मेळावा घेतलेला होता. त्या टायमाला आमच्या कोळी समाजाला त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कोळी समाजाचा जो अन्याय आहे तो अन्याय दूर करू, जे तुमचं जात पडताळणीचे जे प्रकरण आहे ते तुमचं मार्गी लावून आम्हाला तुम्ही मतदान करा. त्याप्रमाणे आमच्या समाजाने, पूर्णतः आमच्या समाजाने महाराष्ट्रभर बी जे पीला मतदान केलं आणि ह्या सरकारला सत्तेवर आणण्याचं काम आमच्या समाजाने, सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. आणि आज मुख्यमंत्री आमच्या स्वतःच्या आश्वासनाला विसरले आहेत. त्यांना आज या मेळाव्यामध्ये आम्ही अल्टिमेटम एक महिन्याचा देणार आहे. आज आमच्या समाजावरती ज्यांनी 10-10, 20-30 वर्ष आज त्यांनी सर्व्हिस केली आहे लोकांना, आज आमच्या बांधवांना त्यांनी नोटीस दिलं आहे की तुम्ही जात पडताळणी तुमचं जे पत्र हे आहे ते सर्टिफिकेट तुम्ही वैद्य म्हणून दाखवा. आणि जर का तिकडे ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी जर का जात पडताळणी समितीमध्ये गेल्यानंतर ऑफिसमध्ये ते आम्हाला अवैध म्हणून शिक्का मारतात आणि सरळ सांगतात की नोकरीवरनं निघून जा, घरी बसा. यामुळे आमच्या समाजावरती हा जगण्या मांडण्याचा प्रश्न या सरकारने उद्भवलेला आहे. यांनी आज आम्हाला यूज अँड थ्रो केलेलं आहे. कोळी साहेब, तुमच्या कोळी समाजामध्ये विविध जाती आहेत, त्या जातींना आरक्षणाचा मुद्दा कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे, त्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरणार का? नक्कीच आम्ही रस्त्यावरती प्रसंगी उतरू, म्हणून आम्ही त्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम देणार आहे. आणि जर का पुढे मागे काय त्या प्रसंग उद्भवला त्या सरकार या सरकारची ती जबाबदारी राहणार आहे. TJS began a yeah hey yeah magic transap app transap zap transap app ek hi virtual lady se transaction hai secure and safe just tap the tab of transap app and make your life all sorted paisa aaya paisa bheja ho gaya chutki ka khel simple easy fast hai Transapp just like a finger snap Transapp app Transapp app ठाणे महानगरपालिकेने भाडे थकविणाऱ्या वसंत विहार येथील 15 गाळ्यांना सील लावले आहे. ठाणे महानगरपालिकेचे भुई भाडे थकविणाऱ्या व्यावसायिकांवर संक्रांत आले. आयुक्तांच्या आदेशानुसार काल वसंत विहार येथील 15 गाळ्यांना स्थावर मालमत्ता विभागाने सील ठोकल्यामुळे गाळेधारकांची पळापळ सुरू झाली. विशेष म्हणजे या कारवाईला महासभेत स्थगिती देण्यात आली होती. महापालिका आयुक्त संदीप जयस्वाल यांच्या आदेशाने काल दुपारी स्थावर मालमत्ता विभागाने ही कारवाई केली. महापालिकेने वसंत विहार येथील ग्लॅडी अल्वारीस रोड येथे रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन केले आहे. महापालिका तसेच शासनाच्या भूखंडावर पुनर्वसन करण्यात आलेल्या गाळेधारकांकडून भुई भाडे वसूल करण्याचे आदेश स्थावर मालमत्ता विभागाला देण्यात आले होते. येथील गाळेधारकांनी मागील महिन्यात 50 लाखांच्या थकबाकीची नोटीस पाठवण्यात आली होती. या भुई भाडे वसुलीला 20 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विरोध केला होता. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी भाडे वसुलीला स्थगितीचा आदेश दिला होता. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी भुई भाडे स्थगितीबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार असे आश्वासन दिले होते. परंतु महापालिका आयुक्त श्री जयस्वाल यांनी काल भुई भाडे वसूल करण्याचे आदेश स्थावर मालमत्ता विभागाला दिले होते. त्यानुसार काल स्थावर मालमत्ता विभागाचे महेश आयर यांनी त्यांच्या पथकाला सोबत घेऊन स्नॅक कॉर्नर सह 15 गाळे सील केलेत. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ठाण्यात 5 दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान व विविध योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी जिल्हा कृषी महोत्सव 2018-11-15 मार्च या 5 दिवसाच्या कालावधीत ठाणे शहरातील उन्नती गार्डन येथे रंगणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. या महोत्सवात ठाणे परिसर व विविध ठिकाणचे विविध विषयातील तज्ञ मान्यवर सामाजिक बांधिलकीचे काम करणारे कलाकार देखील भेट देणार आहेत. या स्टॉल बुकिंगसाठी कृषी विभागाच्या आत्माच्या कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महोत्सवाच्या काळात विविध परिसंवाद व कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद खरेदीदार विक्रेता संमेलन तसेच विविध विषयांवर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. प्राईम मूव्ह सेवा पुरवठादार संस्था पुणे येथील अंकुश पडवळे श्री तेरडकर यांचे व्याख्यान होणार आहे. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे LH चव्हाण, कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे उत्तम सहाणे, कृषी संशोधन केंद्र पालघरचे डॉक्टर गबाले यांच्या उपस्थितीत शेतकरी शास्त्रज्ञ असा सुसंवाद होणार आहे. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.